जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। ओबीसीच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये मला तिथे अर्जंट जाणं होतं म्हणून मी एकदा सुशीर आलो, मी आज त्याची भेट घेतली आहे। जाऊन भेटलो, खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी प्रकार, खरं जी घटना झाली त्या दिवशी मी तिथे सकाळीच 6 वाजता त्या मुलीकडे जाऊन आलेलो होतो, भेटले होतो पोलिसांना। ती सगळ्या 2-3 दिवस कुठे कुठे झोपले नसेल आणि त्यापेक्षा आमचे कार्यकर्ते झोपले नाहीत, 3-4-5 गावातले रात्रंदिवस सगळ्या जंगलामध्ये शेतामध्ये त्यांनी सगळी पालथी घातली त्या आरोपीला शोधायला, पण 4-5 दिवस तो भेटला नाही। खरं आहे कारण तो त्याचा काही फोन नव्हता, त्याचं कोणी नातेवाईक नाही, तो एकटं त्या झोपडीकडून राहत होता, त्यामुळे कुठलाच ट्रेस होऊ शकत नव्हता। पण शेवटी सगळी मेहनत घेऊन पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांनी त्याला शोधलं, भुसळामध्ये तो सापडला आणि त्याला पोलिसांच्या हवाली केला। पण ते होत असताना लोकांचा राग स्वाभाविक आहे खूप मोठा होता, की लोकांचं म्हणणं होतं त्या समाजातल्याच की त्याला आमच्या ताब्यामध्ये द्या, आम्हीच त्याला शिक्षा देतो, आमच्यासमोर फाशी द्या, पण कायदा तसं म्हणत नाही। ठीक आहे, त्यांच्या भावना या साहजिक होत्या, पण तो त्यातून थोडा वाद निर्माण झाला, मग भुसळूनच त्याला लगेच पोलिसांनी जळगावला नेलं। पण इथे जामनेरला जो जमाव जमला होता, खूप लोक त्या ठिकाणी जमलेले होते आणि त्यांचं म्हणणं होतं की त्याला आमच्या ताब्यामध्ये द्या, आम्हीच त्याला शिक्षा देतो, आणि त्या सगळ्या रागारागातून मग दगडफेक सुरू झाली, लाठीचार झाला आणि तशी जे घडायची नव्हती ते अतिशय दुर्दैवी घटना त्यातून घडलेली। आरोपी जो आहे तो अतिशय म्हणजे तो 35-38 वर्षाचा तरुण आहे, अतिशय बेवडा आहे, तो त्या मुलीला चॉकलेटचा वबीर दाखवून त्या शेतामध्ये घेऊन गेला आणि त्याच्यावर अतिरेक केलेला आहे आणि तिला मारून टाकले, म्हणजे अतिशय घृणास्पद प्रकार त्याने केलेला आहे। निश्चित त्या संदर्भामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये ती केस घ्यावी अशी मागणी मी आदित्य देवेंद्रजींकडे केलेली आहे। उज्ज्वल निकम साहेबांना विनंती करणार आहे की तुम्हीच ही केस हाताळा, ह्याच्यामध्ये काय काही सगळे पुरावे समोर आहेत, सगळं आहे, याच्यात काही फार मेहनत करावी लागणार नाही आहे, पण तरी उज्ज्वल निकम साहेबांनी आमची केस घ्यावी आणि फास्ट ट्रॅकमध्ये टाकून 1-1.5 वर्षामध्ये याचा निकाल लावावा आणि त्याला फाशी द्यावी अशी आमची मागणी आहे।